तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांच्याकडून पाहणी. जामनेर तालुक्यात 2 दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून केळी कपाशी पिकांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील ओझर, हिंगणा, नाथवाडी, ओझर खुर्द, टाकळी, तोंडापूर या गावांना मोठा फटका बसला असून जामनेर तालुक्यात आज पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार गिरीश महाजन यांनी पाहणी केली असता शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले. हातातील आलेले पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. आज गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी जात एकमेकांचे विरोधक असलेल्या गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांनी एकाच वाहनातून प्रवास करत या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो. आज जरी या दौऱ्यात सोबत असलो, आमच्या पक्षाचा विचार जेव्हा आला तेव्हा आम्ही विरोधक आहोत. आज शेतकऱ्यांसाठी एकत्र आलो असून जामनेर तालुक्यात आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न असेल असे प्रतिपादन गुलाबराव पाटील यांनी केले. नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा केलेला आपण. या ठिकाणी मागच्या 2-3 दिवसापूर्वी जे वादळ आलं होतं आणि त्याच्यामध्ये जवळपास 4,000 हेक्टर जमिनीचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचबरोबर 300 घरांच्या वरती छपरे उडून गेल्याचा अंदाज आहे. बाकीचे पंचनामे सुरू आहेत आणि मला तरी वाटतं की केळी असेल, मका असेल, कापूस असेल अशा या सगळ्या पिकांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे आजच्या या नुकसान दौऱ्यामध्ये आम्ही सर्वपक्षीय राष्ट्रवादीचे असतील किंवा आमचे आमदार महोदय गिरीश भाऊ असतील, शिवसेनेचे असतील, सगळेजण मिळून शेतकऱ्यांच्या या झालेल्या वाईट प्रसंगाला सगळेजण पंचनामा करण्याकरता त्यांनी आदेश केलेले आहे आणि सरकार म्हणून त्यांना जास्तीत जास्त मदत मिळण्याकरता आम्हीसुद्धा प्रयत्नशील राहू अशी शेतकऱ्यांना आम्ही आश्वासन दिलेलं आहे. भाऊ, एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये नेहमीच प्रश्न येतो, पंचनामे होतात मात्र पुरेशी मदत मिळत नाही किंवा बऱ्याच वेळेला ती मिळतही नाही, तर ही मदत केव्हापर्यंत मिळेल असं? नाही, मदतच्या बाबतीमध्ये तर मुक्ताईनगरच्या आणि सावद्याच्या रावेरच्या मागच्या काळामध्ये जे नुकसान झालं होतं त्याचेही पैसे आता परवाच्या दिवशी रिलीज झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केळीच्या बाबतीमध्ये असतील किंवा या तर 40 गावामध्ये झालेल्या नुकसानाच्या बाबतीमध्ये असेल किंवा इथलं असेल, लवकरात लवकर मदत मिळण्याकरता काल परवा झालेल्या कॅबिनेटमध्ये आपण या ठिकाणी असाच मुद्दा मांडला की पंचनामे होणे पण तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे आणि मला तरी वाटतं की लवकरात लवकर मदत मिळण्याकरता मुदत पुनर्वसन मंत्र्यांनी या ठिकाणी कलेक्टरना सांगितलं की आपल्याला हे अधिकार आहे, आपण तात्काळ पैसे रिलीज करावे अशा पद्धतीने आदेश देण्यात आलेले आहे. राज्याचा जर विचार केला तर सेना